तो पालघर लोकसभा से महायुति से उम्मीदवार राजेंद्र गावित आणि ठाणे लोकसभा से युति से उम्मीदवार राजन विचारी यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सहभागी झाले होते। मात्र गृहमंत्र्यांच्या सभेत हद्दपार गुंडांच्या एंट्रीने पालघर पोलिसांच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। सभेच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। बॉम्बशोधक पथक, डॉग स्क्वॉड तसेच पालघर पोलिसांकडून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, 50 पोलीस अधिकारी, 500 पोलीस कर्मचारी, आरसीपीच्या 3 टीम असा तगडा बंदोबस्त होता। मात्र तरीही या सभेत पोलिसांनी हद्दपार केलेल्या गुंडाला आज सोडण्यात आलं। संजय बिहारी असे या हद्दपार केलेल्या गुंडाचं नाव आहे। पक्षाची टोपी आणि मफलर घालून सभेच्या ठिकाणी तो उभा होता। यामुळे एवढ्या मोठ्या व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांचं असं दुर्लक्ष सध्या मोठा चर्चेचा विषय बनलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांच्याकडून। जयराज, काय सांगाल, कडेकोट बंदोबस्तामध्ये सुद्धा गुंड या ठिकाणी आला कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय, का अधिक माहिती जयराज? लगेच लोकसभा निवडणूक 2019 याच्याच पार्श्वभूमीवरती पालघर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या संगनमताने जे वाढत्या गुन्हेगारी, जे पालघर जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारी होती आणि त्याच्याच वाढत्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्यांच्यावरती एक बंदोबस्त ठेवण्याकरिता जिल्हाधिकारी आणि अधीक्षकांनी एक निर्णय घेतला होता का जे काही हद्दपार जे गुंड आहेत त्यांना पालघर जिल्ह्यातून हद्दपार केलं पाहिजे, पण मात्र त्यामध्ये 7 ते 8 जणांना जिल्हाधिकारी आणि पालघर पोलीस अधीक्षकांनी हद्दपार केलं। पण मात्र कालची जी सभा होती राजनाथ सिंग यांची, या सभेमध्ये 2 ते 3 हद्दपार केलेले जे गुंड होतं ते कालच्या सभेमध्ये पाहायला मिळालं। एकंदरीत पालघर पोलिसांचा बडा मोठा फौज पाठा तिथे त्या सभेच्या दरम्यान उपस्थित होतो, पण मात्र पालघर पोलिसांना हे हद्दपार केलेले गुंडे का दिसले नाही आणि का त्यांच्यावर त्याच वेळी कारवाई केली नाही हा मात्र संशयाची सुई या पालघर पोलिसांवरती उभी होत आहे। आणि मात्र याच कारणाने आता विरोधक सुद्धा हाच मुद्दा घेऊन कोणत्या प्रकारे आता भाजपला टोमणा मारणार, शिवसेनेला टोमणा मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच जयराज राजीवडे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय राजनाथ सिंग यांच्या प्रचार सभेमध्ये हद्दपार असलेल्या एका गुंडाने एंट्री केलेली आहे, त्यामुळे पोलिसांनी जो सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली, जो कडेकोट बंदोबस्त होता त्यामध्ये हा गुंडा आला कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय।